हॅलो व्ह्युअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी बनवते ढोमी मच्छी. आणि ढोमी सकाळी वेगळी मच्छी आणायला, कारण आता म्हटलं उद्या गुरुवार आणि परवा शुक्रवारी महाशिवरात्री आहे, तर मच्छी 2 दिवस मिळणार नाही मार्केटमध्ये. तर आज खाली गेलेली तर आणलं मच्छी. बुधवारच्या मच्छीवाले येतात ना बिल्डिंग खाली, म्हणून आणलं. आणि आज आमचे साहेब पण घरी आहेत, रांच्या बापाने आज खूप दिवसांनी सुट्टी घेतली, पण मुलं तर खात नाही. मग मुलांसाठी बनवला डाळ भात आणि पालकची भाजी बटाटा टाकून. आणि तुम्हाला दाखवते आता मी ढोमी मच्छी फ्राय, आमच्यासाठी मच्छी फ्राय करणार आहे. तर चला मग आता किचनमध्ये जाऊया. तर हे बघा, मी ढोमी आणलं आहे आणि स्वच्छ धुवून ठेवलं आहे. कापून मच्छीवालीकडूनच आणलं होतं, म्हणून मी कापायचा वगैरे दाखवले नाही. मच्छीवालीकडूनच कापून आणलं आहे आणि मस्त स्वच्छ धुवून ठेवलं आहे. आणि आज माझ्या लेकासाठी मी बनवली आहे पालक आणि बटाटा. हे जर पनीर वाटत असेल तर पनीर नाही, हा बटाटा आहे. पालक बटाटा घातला आहे आणि डाळ केली आहे. सगळा स्वयंपाक झाला आहे माझा ऑलमोस्ट, फक्त फिश फ्राय दाखवायची होती म्हणून फिश धुवून ठेवली आहे. चला मग आता दाखवते. आणि मला इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती 1-2 वेळा कमेंट आले की काकी तुम्ही ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका, स्टीलची वापरा. तर कसं आहे, हळूहळू बदल करेन मी स्वतःमध्ये. एका रात्रीत तर होणार नाही, 20 वर्ष लागतात संसार साठवायला गेलेत. तर ते एका रात्रीत भांडी चेंज होणार नाही, हळूहळू करेन मी भांडी चेंज. हळूहळू मी स्टीलच्या भांड्यांवर आणि नॉनस्टिकच्या भांड्यांवर येईन. काही वापरते मी नॉनस्टिकची भांडी, काही व्हिडिओजमध्ये तर तुम्ही बघतच असाल. कधी कधी असतात ॲल्युमिनियमची, कारण आता जुनी भांडी आहेत ना, मग ती लगेच एका रात्रीत कुठे बदलून होणार आहेत का. आपण मिडल क्लास लोकांवर बजेटनुसार चालावं लागतं, बरोबर की नाही. मग चला बॅक टू मच्छी. तर हा बघा, हा माझ्या घरातला खरा संसारिक पोरगा. बरणीतली हळद संपले, मी आता मच्छीला मसाला लावताना बघितलं तर मी याला म्हटलं वारणं हळद काढ, माझा लेक लगेच बसला हळद काढायला. काल कांदे आणे सांगितले 6 किलो, तर 3 किलो आणला आणि म्हणतो त्याकडे कांदे बरोबर नव्हते म्हणून 3च आणलेत. संपले की दुसरे आणीन. दे पकडू का मी, व्यवस्थित होत, सांड इकडे तिकडेच गेली नाही पाहिजे. बस बस बस, अर्धी बरणीच भर. हा बघा ना, याला म्हणतात खरा संसारिक पोरगा. कॅमेरात तसं पूर्ण येत नाही अर्णव आणि दोन्ही पण, म्हणून मी असा असा कॅमेरा पकडला. अरे अरे, चला ठेवून द्या आता पटकन. तर हे बघा, आता मी कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची घेतले. ती आधी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया. थांबा. तर हे बघा, वाटण झालं रेडी. आता हे वाटण असं थोडं पातळ का ठेवलंय मी, कारण लाल तिखट वगैरे पण लावणार ना त्याला मग. आणि मग आता हे हिरवं वाटण लावून, हा बघा इकडे लाल तिखट. लाल तिखट म्हणजे माझा घरचा मसाला आहे हा, आणि हळद आणि मीठ. बस जास्त काहीही एक्स्ट्रा गिरी करायची नाही. आणि कोकम आगळ, तुमच्याकडे कोकम असेल तर कोकम पाण्यात ठेवून लावा, किंवा लिंबू लावा, किंवा चिंचेचा कोळ लावा, काहीही लावा, जे आवडतं ते लावायचं. आता आमच्याकडे कोकम आगळ आहे म्हणून मी कोकम आगळ वापरलं. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, आता असं मी छान हे मच्छीला मसाला मिक्स करून घेतला, लावून घेतला. आता काय, आता माझ्याकडे तांदळाचं पीठ आणि रवा दोन्ही आहे, पण मी फक्त तांदळाचं पीठच घेणार आहे, कारण रवा मला असं वाटतं पर्सनली की तेल जास्त खातो. तांदळाचं पीठ घेते फ्राय करायला. तर हे बघा, आता मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, माझं अगोदरचं पेपरमध्ये होतं बांधलेलं. आणि तवा ठेवला, हा आमचा मच्छीचाच तवा आहे, ज्याच्यात आम्ही फक्त भाकरी एकतर बनवते नाहीतर मग मच्छी फ्राय करायला वापरते. आणि गॅस चालू केलाय, तवा तेल तापू द्या थोडंसं, असं तेल तापलंय काय बघायचं, नाही तापलंय अजून. सर्दी झाली त्याच्यामुळे आवाजात थोडासा असा बदल वाटत असेल मध्ये मध्ये ना, खोकळा पण सुटतोय. काय नाही, समजून घ्या आपलीच लोकात तुम्ही. तर हे बघा, मी आता 5 मिनिटांनी चेक करते, कारण का हा तवा जरा जाड आहे ना, दिसते त्याच्यामुळे पटकन तेल नाही तापत तवा जाड असल्यामुळे. म्हणून जरा 5 मिनिटं त्याला ठेवावी लागते गॅसवर. आता छान तापलाय, आता याला असा पीठ लावून. मी माशांना काही मजे होते ना तिकडे,
त्यांना कट लावले, म्हणजे मच्छीला कट लावलेलं नव्हतं, फक्त त्यांनी दोन दोन तुकडे करून दिलेले. तर हे बघा आता मच्छी फ्राय झालेलं आहे. आता मी ताटात पाणी टाकायचं. तर हे बघा आपलं फिश फ्राय रेडी झालं की नाही, किती छान दिसते ना, भूक लागते बघूनच. मच्छी बघून तर मला लगेच भूक लागते बघा. चला मग आता मी जेवून घेते आणि नंतर बाकीचा ब्लॉग करते. तर आता झाली रात्र, म्हणजे दुपारी, दिवसभरात मग आज रानीच्या पप्पा घरी आहेत ना, त्याच्यामुळे काय ब्लॉग व्यवस्थित बनवा भेटला नाही. पण मग रात्रीचं आता जेवणाची वेळ झाली, माझ्या लेकाला भूक लागली, म्हणतो दुपारची पालक मी नाही खाणार आता परत, आम्ही तर आमची फिशच कंटिन्यू करणार आहोत. मग मुलांसाठी बनवलं ऑमलेट, अंड्याची भाजी बनवली आहे. आणि चालेल मग, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जा हो.